त्यांनी जमीन कशी घेतली, की जमीन ही केवळ कोणाच्या नावावर घ्यायची असं नवा मलिकांच्या नावावर घेतली, असे सगळे विषय लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही दुसरं उपस्थित केलं किंवा मला कुठलंही समन्स निघालं नाही, तर या संबंधीतले सगळे कायदे आहेत आणि त्या कायद्याच्या आधारे खरं म्हणजे हे सगळं झालेलं असल्यामुळे न्यायालय ठरवेल. आता त्यांच्या मुलालाही समन्स निघालेला आहे आणि त्या मुलाला निघालेल्या समन्सच्या आधारे आता त्याच्यावरसुद्धा कारवाई होईल असं माझं मत आहे. मला असं वाटतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 93 दंगलीमध्ये त्यांनी हा देश हा समाज वाचवण्यासाठी काय भूमिका घेतली, त्यांची त्यावेळची भाषणं काय आहेत आणि त्यांच्या चिरंजीवांनी, ठीक आहे, सत्तेसाठी ॲडजस्टमेंट असतात, हा 5000 वर्षाचा इतिहास आहे की त्यावेळेला काही ना काही सत्तेसाठी ॲडजस्टमेंट झाल्या, परंतु देशाच्या सुरक्षेशी खिलवाड, देशद्रोह करणाऱ्यांना साथ देणं, तुमचं म्हणणं आहे ना ते निर्दोष आहेत, तर ठीक आहे ना, राजीनामा द्या, इन्क्वायरी पूर्ण होऊ द्यात, ते निर्दोष आहेत होऊ द्यात, सन्मानाने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर पहिलं तर सर्वसामान्य माणसांना 93 बॉम्बस्फोट, त्या बॉम्बस्फोटामध्ये किती बळी गेले, त्यात किती जखमी झाले, कायमचे किती जायबंदी झाले, त्यातले दाऊद इब्राहिमची इन्व्हॉल्वमेंट, त्याचे साथीदार कसे आजही भारतात आणि मुंबईमध्ये राहून काम करतायत, त्यांच्याशी यांची कशी लिंक आहे, त्यांच्यासाठी ह्यांनी जमीन कशी घेतली, की जमीन ही केवळ कोणाच्या नावावर घ्यायची असं नवा मलिकांच्या नावावर घेतली, असे सगळे विषय लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्यातूनच खरं म्हणजे पत्रकार परिषद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.